हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या घरावर माता लक्ष्मीचा वरधस्त राहावो तुम्हाला अक्षयधनाची प्राप्ती होवो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि ह्या अक्षयधनाच्या प्राप्तीसाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये मा माहिती घेणार आहोत ते म्हणजे अक्षय कलशाची पूजा कशी करावी तो कसा भरावा त्या कलशातील वस्तूंचे नंतर काय करावे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्यापूर्वी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा बावीस एप्रिलला अक्षय तृतीय आहे आणि या दिवशी केलेले कर्म आणि दान हे अक्षय असते म्हणजेच त्याचा कधीही नाश होत नाही याच दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंची एकत्रित पूजासुद्धा केली जाते तसेच कराची पूजा व पितरांची पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात या दिवशी जर तुम्ही पाप केले तर ते सुद्धा अक्षय राहते त्यामुळे या दिवशी चांगले कार्य नेहमी करावे आपल्या घरातील धनधान्याची भरभराट व्हावी दरिद्रता निघून जावी तर यासाठीच आपण अक्षय कलश हा अक्षय तृतीयेच्या दिवशी भरायचा आहे एक वर्षभरातच तुमच्या घरामध्ये ही नक्की येईल तर हा असा हा अक्षय कलश कसा भरावा कधी भरावा त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू असाव्यात आणि या वस्तूचे नंतर काय करावे तर याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठावे ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे तसेच घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीने स्वस्तिक काढावे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करते घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्याला हळदीचे लेपन सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता तुम्ही तुमची देवपूजा करायची आहे आणि देवपूजा झाल्यावर देवघराच्या बाजूलाच रिकाम्या जागेवर तुम्हाला अगोदर तांदळाने स्वस्तिक काढून घ्या किंवा रांगोळीच्या साह्याने स्वस्तिक काढा आणि त्यावरती पाठ किंवा चौरंग मांडा तुम्हाला जे शक्य असेल तुम्हाला जर पाठ शक्य असेल तर पाठ मांडा त्याभोवती छान अशी रांगोळी काढावी त्या पाटावर एक लाल किंवा पिवळे वस्त्र अंतरावे आणि तांब्याचा तांब्या आपण कलश म्हणून घ्यायचा आहे त्या तांब्याच्या तांब्यावर कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहे आणि त्या स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला दोन दोन उभ्या रेषा ह्या कुंकवाने काढायच्या आहेत सर्वात अगोदर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे त्यासाठी एका बाजूला पाटावरती थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यान तुम्ही दिवा लावून घ्या त्यानंतर दिव्याची पूजा करा कोणत्याही पूजेची सुरुवात ही अग्निदेवतेची देवतेची पूजा करूनच करायची असते त्यामुळे पहिले दिव्याची पूजा करायची आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत आणि फुल अर्पण करायचं आहे अग्निदेवतेच्या साक्षीने जर आपण कोणतेही कार्य केले तर ते नक्कीच फलित होते त्यानंतर पाटावर मध्यभागी तांदळाची रास घालायची आहे मुठभर तांदूळ घ्या आणि ते मध्यभागी ठेवा तुम्ही त्या तांदळाचे अष्टकमळही काढू शकता आणि त्यानंतर आपल्याला हा जो कलश आपण घेतलेला आहे तर तो भरायचा आहे तर तो कसा भरायचा आहे तो मध्यभागी आपण जे तांदूळ ठेवलेले आहेत तर त्यावर ठेवायचं आहे आणि त्यामध्ये पहिल्यांदा एक मुठभर मीठ टाकायचे आहे त्यानंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या वस्तू आपण या कलशामध्ये भरणार आहोत तर त्या वस्तू कोणकोणत्या आहेत तर आता आपण अगोदर खडेमीठ भरलेले आहे तर खडेमीटानंतर अकरा किंवा एकवीस नाणी घ्या तुम्हाला जेवढी शक्य असतील म्हणजे ह्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही अकरा घ्या किंवा एकवीस घ्या तर एकवीस नाणी घ्यायची आहेत मग ती तुम्ही एक रुपयाची घ्या किंवा दोन रुपयाची घ्या आणि त्या खडे मिठावर तुम्हाला ही नाणी ठेवायची आहेत त्यानंतर एकवीस लवंगा किंवा मग अकरा लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या ठेवायच्या आहेत लवंगा ह्या सुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत हे लवंगा घेताना मात्र काळजी घ्यायची आहे की ह्या ज्या लवंगा आहेत तर त्या अखंड असाव्यात म्हणजे ज्या लवंगांना पुढे फुल असते तर अशा ह्या लवंगा असाव्यात त्यानंतर एकवीस वेलदोडे घ्यायचे आहेत आणि ते त्या कलशामध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत त्यावर एकवीस पिवळ्या कवड्या ठेवायच्या आहेत जर पिवळ्या कवड्या तुमच्याकडे नसतील आणि जर पांढऱ्या किव कवड्या असतील तर तुम्ही हळदीने त्यांना पिवळे करू शकता आणि नसतील तर तुम्हाला जर हा अक्षय कलश भरायचा असेल तर तुम्ही कवड्या ह्या आणू सुद्धा शकता आणि जर एखादी गोष्ट नसेल तरी सुद्धा काहीही हरकत नाही त्यानंतर जर तुमच्याकडे गोमती चक्र अवेलेबल असतील तर तीसुद्धा अकरा किंवा एकवीस गोमती चक्र घ्या आणि ती कवड्यांवरती ठेवा आता एवढ्या वस्तू कलशामध्ये ठेवल्यानंतर त्यानंतर तुमच्याकडे ज्या काही पैशाच्या नोटा आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आणि त्या नोटावर सोन्याचे जे दागिने आपल्या घरामध्ये असतात तर ते ठेवायचे आहेत सोन्या चांदीचे जर दागिने ठेवणे जर तुम्हाला शक्य नसेल रिस्की वाटत असेल तर मग ते तुम्ही ठेवू नका तर त्याऐवजी मग तुम्ही सुपारी ठेवू शकता तसेच चांदीचा शिक्का सुद्धा ठेवू शकता आणि तुम्ही हे दागिने ठेवले तरीसुद्धा तुम्हाला सुपारीही ठेवायची आहे तर अशा प्रकारे हा जो अक्षय कलश आहे तर तो आपल्याला भरायचा आहे बघा अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये खडे मीठ त्यानंतर एकवीस नाणी त्यानंतर एकवीस लवंगा एकवीस वेलच्या जर तुमच्याकडे असतील तर गोमती चक्र आणि एकवीस कवड्या हे त्यामध्ये भरायचे आहे त्यावरती नोटा ठेवायच्या आहेत आणि त्यावरती दागिने व त्यावर सुपारी ठेवायची आहे एवढी अतिशय साधी आणि सोपी प्रोसेस आहे हा अक्षय कलश आपण जर अक्षय तृतीयेला भरला तर आपल्या घरामध्ये धनप्राप्ती आणि लक्ष्मीप्राप्तीचे बरेचसे मार्ग हे खुले होतात आणि अक्षय तृतीयेला हा जो कलश आहे तो भरल्यानंतर त्यानंतर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेलासुद्धा हा कलश भरू शकता एक वर्षभरातच आपल्या घरामध्ये आर्थिक जी आपली अडचण असेल तर ती नक्की दूर होईल तर असा हा कलश भरायचा आहे त्यानंतर या कलशासमोर एक गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आप अगोदरसुद्धा आपण एक दिवा लावलेला आहे तर तो तेलाचा दिवा आणि त्यानंतर दुसरा दिवा लावायचा आहे कलशाच्या समोर तर तो म्हणजे तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा आणि फूल अर्पण करून कलशाची पूजा करायची आहे अगरबत्त्याने धूप लावायची आहे निरंजनाने ओवाळायची आहे आणि हे सर्व झाल्यावर अकरा वेळा श्री सुक्तम मोठ्याने म्हणायचे आहे यामुळे माता लक्ष्मी ही आहे तर ती आपल्या घराकडे आकर्षित होते तसेच विष्णूंच्या कृपेसाठी एक वेळ विष्णू सुद्धा म्हणायचे आहे आणि विष्णूंना आव्हान करायचे आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी सोबतच विष्णूंची सुद्धा पूजा केली जाते माता लक्ष्मी ही चंचल आहे त्यामुळे जिथे विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी सुद्धा असते या कलशाला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि शक्य असेल तर अक्षय कलशासमोरचा दिवा जो आहे तर तो तुम्ही अखंडसुद्धा ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्नान करून या कलशाला हळदी कुंकू आहे साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि कलशामध्ये ज्या वस्तू आहेत तर त्यातील वस्तू म्हणजे लवंगा वेलच्या कवड्या हे तुम्ही देवघरात ठेवू शकता तसेच तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि जी नाणी आहेत ती तुम्ही वापरू शकता किंवा मग एका लाल कपड्यात बांधून जर ती तुम्ही तिजोरीमध्ये ठेवले तरी सुद्धा तुमच्या घरामध्ये मा माता लक्ष्मीचा वरदहस्त राहतो तसेच जे मीठ आहे तर ते काय करायचे आहे तर ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे आणि तांदूळ जे आहेत तर ते पशुपक्ष्यांना खायला द्यायचे आहेत तर अशा प्रकारे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण अक्षय कलश भरू शकतो याचे खूप सारे फायदे आहेत त्यामुळे नक्कीच तुम्ही हा अक्षय कलश भरा कारण यासाठी अतिशय साधे सोपे साहित्य लागणार आहे आणि याचं कोणत्याही प्रकारे नंतर उद्यापन वगैरे करायचं नाही तर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेलासुद्धा हा कलश भरू शकता आणि जर तुम्हाला प्रत्येक पौर्णिमेला जमणार नसेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तरी हा अक्षय कलश हा नक्की भरा नक्कीच तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि धनधान्याची वृद्धी होईल धन्यवाद